कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनासह अनेक सेवाभावी संस्था, सहकारी संस्था, दानशूर मंडळी पुढे होऊन मदतीचा हात देत आहेत. याचाच भाग म्हणून रिलायन्स बीपी मोबॅलिटी लिमिटेड या कंपनीतर्फे शासनाच्या सर्व रुग्णवाहिकांना प्रतिदिन 50 लिटरप्रमाणे मोफत डिझेल पुरवलं जाणार आहे. याबाबत कंपनीच्या वतीनं दिलेले लेखी निवेदन रिलायन्स बीपी मोबॅलिटी लिमिटेड या कंपनीचे उदगाव येथील वितरक विठ्ठल घाटगे यांनी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेऊन त्यांना दिलं. रिलायन्सने घेतलेल्या या विधायक उपक्रमाबद्दल सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी कंपनीप्रती कृतज्ञता व्यक्त करत कंपनीनं हाती घेतलेल्या या उपक्रमाबद्दल धन्यवाद दिले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पाटील चिंचवडकर उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून रोहित जाधव. रिलायन्स इंडस्ट्री आणि रिलायन्स पेट्रोकेमिकल एकंदरीतच्या कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य त्यांना ॲम्ब्युलन्सची सुविधा मिळाली आणि कमीत कमी दरामध्ये त्यांना त्या रुग्णाला आपल्या दवाखान्यापर्यंत जाता यावं, त्या दृष्टीनं प्रत्येक ॲम्ब्युलन्सला 50 लिटर डिझेल रोज द्यायचा त्यांनी निर्णय घेतला आणि हा निर्णय त्यांनी राज्यभर राबवला. त्याबद्दल रिलायन्स इंडस्ट्रीजचं मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. अशीच सामाजिक भान ठेवून इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा रिलायन्स इंडस्ट्रीकडून काम व्हावं अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. विशेषतः निखिल ग्रोवर असतील किंवा प्रथमेश कागल असतील, त्या लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचं सुद्धा मनापासून त्या ठिकाणी आभार.